नमस्कार मित्रांनो, आपलं श्री हरी कृपा चॅनल मध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, मी पहिल्यांदाच म्हटलं होतं की आपल्या चॅनल वरती ज्योतिष शास्त्र, हस्तरेखा ज्ञान आणि त्याचबरोबर इंद्रजाल विद्या याच्याबद्दल आपल्याला सर्व प्रकारची माहिती, सर्व प्रकारचं जे आपल्याला ज्ञान आहे ते देण्यात येईल। तर मित्रांनो, आपण आतापर्यंत हस्तरेखा ज्ञान बघितलंय, त्याच्याबद्दलचे काही व्हिडिओ बघितलेत, परत आपण ज्योतिष शास्त्राबद्दलचं काही गुरुजीकडून आपण ज्ञान घेतलंय। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंद्रजाल विद्या याच्याबद्दल थोडीशी माहिती, थोडस ज्ञान आपण गुरुजीकडून घेणार आहे। तर आपले गुरुजी आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ गुरुजी श्री ज्ञानेश्वर वारे। तर मी गुरुजींना विचारतो की इंद्रजाल विद्येचे महत्व आम्हाला थोडक्यात तुम्ही सांगा। कसं आहे महाराज, इंद्रजाल विद्या ही खूप महत्वाची विद्या आहे आणि ही विद्या कसं आहे, ज्या लोकांना अवगत होईल किंवा ज्या लोकांपाशी विद्या राहील हे लोक चांगलीच असली पाहिजे। वाईट लोकांपाशी विद्या भेटायलाच नको वाईट लोकांना विद्या, कारण ही भगवान शिवशंकरांनी पार्वती माताला सांगितलेली विद्या आहे। का सांगितलेली, कारण पार्वती जेव्हा भगवान शंकर समाधीस्थ होते, भगवान शिवशंकर त्या टायमाला पार्वती माता त्यांची वाट बघत त्यांच्या समोर बसलेली होती आणि समाधी त्यांची सुटल्यानंतर मातांनी त्यांना विचारलं शिवशंकरांना की भगवान तुम्ही एक अशी विद्या सांगा लोक कल्याणासाठी की लोकांना, लोकांचे जे दुःख कष्ट आहेत हे कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी टायमामध्ये यांचं निवारण झालं पाहिजे आणि कमीत कमी ताबडतोब गोष्टीमध्ये झालं पाहिजे। ही विद्या खूपच चांगली आहे। कसं आहे महाराज की काही गोष्टीचा उपयोग तेवढाच असतो आणि नुकसान तेवढंच असते, ही प्रत्येक गोष्ट असो हे तर तुम्हाला माहितीच आहे। मग हे कसं आहे, आता काही लोक त्यांच्याकडे काही त्या गोष्टीपासून चांगला लाभ घेतात तर काही लोक वाईट लाभ घेतात। अच्छा, ही विद्या सर्वसामान्य मी माझं म्हणणं असं की चांगल्याच लोकांपाशी असली पाहिजे। बरोबर, असं इंद्रजाल विद्येचे महत्व आहे, खूपच विद्या चांगली आहे। पर गुरुजी, आमचे प्रेक्षक भी एखादा प्रयोग तुमच्याकडून ऐकून घ्यायला निश्चितच उत्सुक असतील, तर मी विचारतो की इंद्रजाल विद्येमधला आम्हाला असा एखादा प्रयोग सांगा जेणेकरून धन धान्य याच्यात बरकत होईल, प्रसिद्धी होईल। कसं आहे महाराज, काही काही लोक मुळात श्रीमंत असतात, काही काही लोक गरीबातून श्रीमंत होते, पण काही काही लोक कसे असतील की त्यांना असं वाटतं की आपण न काम करता श्रीमंत व्हावं, काही लोक असे पण असतात। मग ते लोक काय करतात की आपण स्वतः श्रीमंत होईना म्हणून दुसऱ्याच्या प्रॉपर्टीला संपत्तीला ते नजर लावतात, त्यांना देखत नाही ते, दुसरं कोणी श्रीमंत होता आपल्या शेजारी पाहिजे त्यांना देखत नाही। तर कसं, ते काही पापी लोक असल्यामुळे त्याची नजर आपल्या धनसंपत्ती लागू पण शकते, आपल्या संपत्तीमध्ये संपत्ती आपली कमी व्हायला सुरुवात होती, धनधान्य कमी व्हायला सुरुवात होती। धनधान्य म्हणजे आपली संपत्तीच आहे। अशा वेळेस काय होतं की आपल्या जीवनामध्ये दुःख येण्यास सुरुवात होती। तुम्ही हा प्रश्न विचारला, हा खूपच प्रयोग चांगला आहे, मी तुम्हाला हा याच्याबद्दल एक प्रयोग सांगणार आहे। आपल्या धनधान्यामध्ये आपल्या संपत्तीमध्ये वाढ होईल यासाठी असा एक प्रयोग आहे इंद्रजाल विद्येमध्ये। ते प्रयोग असा आहे महाराज, आद्रा नक्षत्रावर औदुंबराच्या वृक्षाचे मूळ आणावे, पण दक्षता अशी की मूळ आणताना तुम्हाला, मूळ आणायला जाताना तुम्हाला कोणी टोकलं नाही पाहिजे, कोणी मूळ तोडताना पाहिलं नाही पाहिजे आणि जेव्हा तुम्ही मूळ तोडसान त्यावेळेस तुम्हाला घरापर्यंत येईपर्यंत मागे फिरून पाहायला जमणार नाही। हा विशेष याच्यामध्ये एक महत्व आहे आणि मागे तुम्हाला, जेव्हा तुम्ही मूळ तोडसान आणि जेव्हा तुम्ही मूळ घेऊन तुम्ही निघसान त्या टायमाला तुम्हाला एक तशी घटना सरासरी घडत नसते पण कदाचित घडू पण शकते, तर तुम्हाला एक मागण, जर तुमच्या मागणं जर तुम्हाला एक आवाज आला, कोणाचा असू शकतो आवाज, तो तुमच्या जवळच्या मित्राचा, भावाचा, वडिलांचा, आईचा, कोणाचा पण तुम्हाला एक असा आवाज, तसा आवाजासारखा आवाज तुम्हाला येऊ शकतो। अच्छा, मग त्या टायमात तुम्ही, तुम्हाला काय वाटणार की आपलाच जवळचा कोणतरी व्यक्ती आहे, मग तुम्ही काय करणार, मागे फिरून पाहणार। तर याच्यामध्ये मग काय होतं की एक रिक्स आहे, याच्यामध्ये निष्फळपणा होतो त्या गोष्टीचा। त्याच्यामुळं कसं आहे की एक तर तुम्ही, तुम्हाला कोण टोकलं नाही पाहिजे मूळ आणतानी, म्हणजे टोकलं नाही पाहिजे हा वेळ म्हणजे समजा मध्ये रात्रीच, आता एक तर तुम्हाला कोणी पाहणार नाही आणि कोणी टोकणार नाही, हे तर तुम्हाला जर अशा गोष्टीचा जर असं जर वेळ तुम्हाला मिळवायची जर म्हणलं
दिवस तर काय तुम्हाला शक्यच नाही, कारण दिवस तर मी गेल्यानंतर तुम्हाला कोणी पाहणारच नाही, ठीक आहे नाही कोणी बोलत पण लोक तर पाहणार ना हा काम हा माणूस काय करतोय म्हणून. अशी वेळ तर तुम्हाला रात्रीची येऊ शकते काय, अशी वेळ तुम्हाला रात्रीची येऊ शकते आणि रात्रीमध्ये कसं आहे हा प्रयोग करणं पण तितकं रिक्सच आहे. दिवसा प्रयोग करून रिक्स नाही महाराज, पण कसं दिवस कोणी पाहू शकतं ना हे रिक्स याच्यामध्ये, कारण मग आपली विद्या निष्फळ होऊ शकते त्याच्यामुळे. रात्री याच्यामध्ये फायदा कसा आहे, आपल्या कोणी पाहणार नाही कोणी बोलणार नाही, पण प्रॉब्लेम असा त्याच्यामध्ये की तुम्ही जेव्हा मूळ तोडून निघसान त्या टायमाला तुम्हाला जवळच्या व्यक्तीचा आवाज येऊ शकतो. अशा वेळेस तुम्ही मागे फिरून पाहिलं होणार काय ना, पण मागे फिरून पाहायला नाही पाहिजे. मग तुम्ही जर मागे फिरून पाहिले रिक्स आहे या गोष्टीमध्ये. अच्छा, पण जर अवदंबर वृक्षाचे मूळ आद्रा नक्षत्रावर जर तुम्ही आणले आणि ते मूळ आणून जर सावलीमध्ये ठेवले, सावलीमध्ये ठेवून त्याला वाळू द्या त्या मुळाला, वाळ्याच्या नंतर आपले जे धनधान्य असते घरामध्ये, आपल्या धनधान्याचे भंडार असतं, आपले कोठी असते घर असते, त्या धनधान्याचं जर घरात तुम्ही जर ते मूळ जर ठेवलं तर निश्चितच तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमी केव्हाच पडणार नाही. तुमच्या घरामध्ये धनधान्य भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे राहणार, पण त्यासाठी कर्म पण आवश्यक आहेत महाराज. तुम्हाला रोज काम पण करावं लागेल ना, तुम्ही माणसाने मूळ आणून ठेवतो कामच करीत नाही तसं नाही. कर्म हे महत्वाचे, पण म्हणजे काय होणार की तुमचा तुम्हाला ज्या ठिकाणी समजा 10% बेनिफिट भेटायचं तुमच्या कर्मामध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला 50% बेनिफिट भेटणार, म्हणजे तुमच्या याच्यामध्ये बेनिफिट मध्ये लाभ होणार, तुमच्या मिळकतीमध्ये तुमच्या जास्तीत जास्त प्रमाणात लाभ होणार, प्रॉपर्टी हा तुमच्या घरामध्ये वैभव राहणार, सुख संपत्ती राहणार, याचा अर्थ असा असतो. कारण कसं काय करू लोक अंधश्रद्धा पण काढतात. माझं म्हणणं काय की श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. आता कसं आहे जगामध्ये सत्य हे तर सत्य पण आहे, दिवस आहे तर रात्र पण आहे, काय चांगलं आहे तर वाईट पण आहे, प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट परिणाम पण आहेत. कसं आहे की अंधश्रद्धा निर्माण केव्हा होती, जेव्हा गोष्टीचा अतिरेक होतो तेव्हा अंधश्रद्धा निर्माण होती, आणि अतिरेक झाला की त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात माणसाला. त्याच्यामुळे कसं आहे श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका, माझं म्हणणं एवढंच. निश्चितच गुरुजी तुम्ही खूप छान आणि मस्त प्रयोग सांगितला. तर मला अजून एक प्रयोग, म्हणजे मलाच काय आमच्या प्रेक्षकांना अजून एक प्रयोग जाणून घ्यायला समजून घ्यायला आवडेल की जेणेकरून त्या प्रयोगामुळे जनकल्याण लोककल्याण होईल. ठीक आहे, असं लोककल्याणासाठी प्रयोग इंद्र जलविद्येमध्ये आहे. आता आपण सर्वसामान्य आपण नेहमी पाहतो की जे काही मुलं असतात किंवा काही माणसं पण असतात, ठीक आहे, किंवा काही स्त्रिया पण असतात दिसायला जरा छान असतात, समजा काही मुलं बाळ आपले छोटे छोटे मुलं असतात दिसायला गोड असतात, तर आपण पाहतो की त्यांना कोणी जवळ घेतं कोणी त्यांना पाहतं, म्हणजे ते लहान मुलं असल्यामुळे कोणी कोणाला आवडतच ते. अशा वेळेस काय होतं की आपल्या मुला बाळांना नजर लागू शकते, मूल छोटा असो किंवा थोडं मोठा असू शकतं आपलं नजर लागती, तर मग हे जनरली हा प्रॉब्लेम आहे बरं ठीक आहे ना, हा प्रॉब्लेम की नजर लागेने. आता कसं कोणा नजर चांगली असते बरं नजर आहे वाईट सुद्धा असू शकते, तर आपण तर काय कोणाला टोकू शकत नाही की नाही. त्यासाठी इंद्रजाल विद्येमध्ये एक मंत्र आहे, साधारणतः नजर उतरून हे तर आपल्या घरघर लोकांना माहित आहे, पण ती कसं तात्पुरती नजर उतरून झाले ते, पण जेव्हा ज्या टायमाला एखाद्या पापी माणसं नजर लागते आपल्या मुला बाळांना, त्या टायमाला काय होतं की मुलांचं दुखणं वाढणं ताप येणं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी डॉक्टर पण आपण सल्ला आपलं घ्यायला आपलं तेवढंच आवश्यक आहे या गोष्टीमध्ये, पण एक आपली श्रद्धा पण देवावर आपली असते आपल्या धर्मावर, आहे की नाही, ते दवा पाहिजे दुवा पाहिजे असं दोन्ही गोष्टी पाहिजे त्याच्यामध्ये. तर मग कसं आहे अशा वेळेस इंद्रजाल विद्येमध्ये एक मंत्र आहे काय, तुम्हाला ते मंत्र मी सांगतो. मंत्र असा आहे, ते मंत्र काय करायचं प्रयोग असा आहे, मोहरी रस्त्यावरील माती आणि मीठ एकत्र घ्यायचं, आणि ज्या व्यक्तीला नजर लागली असेल कोणी असो मुला असो बाळ असो कोणी असो त्या व्यक्तीच्या अंगावरून ती 7 वेळा एक तुम्हाला मंत्र सांगतो मी, त्या मंत्राचा उच्चार घेऊन ती 7 वेळा उतरवायची. मंत्र असा आहे, ओम ओ आर यो आर असा एक मंत्र आहे. समजला नसेल तर स्क्रीन वरती बघून घ्या. ओम ओ आर यो आर असा हा मंत्र आहे. हा हे जे तुम्हाला मी मिश्रण सांगितलेलं आहे माती मीठ आणि मोहरी हे घेऊन त्या व्यक्तीच्या अंगावरून 7 वेळा ही उतरवायची, या मंत्रोच्चारासह उतरवायची 7 वेळा, मंत्राचा उच्चार करून 7 वेळा उतरवायची,
ती चुलीमध्ये टाकून द्यायची किंवा फेकून द्यायची. निश्चितच त्या माणसाची जर गंभीर नजर लागलेली असली ही उतरून जाणार. याच्यामध्ये हा एक विशेष मोठा प्रयोग आहे. पण अंधश्रद्धा ठेवू नका, श्रद्धा ठेवा. बस माझं म्हणणं एवढंच आहे. चांगले चांगले परिणाम घ्या, वाईट घेऊ नका. चालेल. आजच्या या व्हिडिओमध्ये इंद्रजाल विद्येबद्दल गुरुजींनी खूप महत्वाचं ज्ञान, खूप महत्वाचे प्रयोग, निश्चित तुमच्या जीवनात आमच्या जीवनात ते वापरता येतील असे प्रयोग साधे आणि सोपे सरळ भाषेत आपल्याला समजून सांगितलेले आहे. अजून तुम्हाला काही जर जाणून घ्यायचं असेल इंद्रजाल विद्येबद्दल तर प्लीज कमेंट्स करा. आणि आमच्या व्हिडिओला असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी, आम्हाला मोटिवेट करण्यासाठी आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन्स दाबायला विसरू नका. म्हणजे जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ टाकला की तुम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. प्लीज श्री हरिकृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.